कवठे एकांद येथील सिद्धराज पाणी पुरवठा संस्था 1 आणि 2 यांनी सन 1996 साठी भूविकास बँकेकडून 14 कोटींचं कर्ज घेऊन पाणी योजना सुरू केली. डिग्रज येथून 16 किलोमीटरची पाईपलाईन करून सुमारे 6,000 क्षेत्र ओलिताखाली आणले. 2004 आणि 2016 दुष्काळात या योजनेचा कवठे एकांसह परिसरातील शेतकरी आणि गावकऱ्यांना चांगलाच लाभ झालाय. 2007 भूविकास बँक कर्जफेडीसाठी एकर कमी कर्ज परतफेड योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत दोन्ही संस्थांनी 18 कोटी कर्ज भरले आहे. 27 कोटी कर्ज भरणा निश्चित करण्यात आला होता. पूर्वी 18 कोटी भरले होते, त्यानंतर 4.5 कोटी 31/2013 पूर्वी भरण्यात आले. उर्वरित रक्कम शासनाने माफ करावी अशी मागणी आहे. या बाबतीत सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच सावंतवाडी येथे वक्तव्य केलं असून त्यांनी भूविकास बँकची कर्जमाफी करणार असं सांगितले. मात्र याबाबत सहकार विभाग आणि भूविकास बँकेला काही सूचना किंवा आदेश प्राप्त झाले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची संभ्रावस्था निर्माण झाली आहे. वन टाइम परतफेड योजनेची मुदत 31/2016 रोजी संपत आहे, त्यामुळे येत्या 4 दिवसात शासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आलाय. भूविकास बँकांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आलेलं आहे. आणि यापूर्वी कोटेकनमधील पाणी पुरवठा संस्थांची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला होता, पण ती कर्जमाफी झाली नाही. आत्ता नुकताच राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही कर्जमाफी करण्याची घोषणा केली, मात्र ती हवेतच विरलेली आहे. आणि कर्जमाफीच्या घोषणा करायच्या मात्र त्या प्रत्यक्षात अंमलात आणायच्या नाही या शासनाच्या ढिसाळ धोरणाच्या विरोधात आज आम्ही सगळेजण, सगळे शेतकरी, कवठेकरचे शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बेमुदत उपोषणाला बसलेले आहोत. आणि जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार आहे. सांगलीहून अरुण मोडक, गरजा महाराष्ट्र न्यूज.